केला सहकार्य केलंय नवचैतन्य स्फोट गांधी संघाला. मित्र परिवार पराग पाटील, यतीश सांबरे, जयेश पाटील, प्रफुल्ल पाटील, दयेश ठाकरे, योगेश पाटील, प्रमोद पाटील, निलेश पाटील, चेतन पाटील, चंद्रकांत धांगडा, राजेश गोतारणे, हसमुख पाटील आणि जानू धांगडा यांचं मोलाचं सहकार्य मित्र परिवाराचं. त्याचबरोबर गांधरे गावचे माननीय नरेश ठाकरे, रुशन भोईर, जितेश पाटील, वेलकम सुस्वागतम. मेघन पाटील यांचं आगमन झालंय, हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम ओवर टू कॉमेडी बॉक्स ठाकरे सर. तर सलामीचे दोन फलंदाज आपण पाहतोय, नितीन आणि राकेश. राकेश पाटील अतिशय एक मोठा पण होतो क्रिकेटपटू, की ज्याने अनेक वर्ष आपला क्रिकेट गाजवलेला. आणि आज पाहूया या भव्य अशा मैदानामधून नवचैतन्य स्पोर्ट्स आयोजित स्पर्धेमधून आपली 30 नावलौकिक पुन्हा एकदा प्राप्त करतायत का ती या स्पर्धेद्वारे. तर सज्ज झाली ही जोडी मैदानातून वाघोडी संघाकडून. प्रथमतः आपण पाहतोय आमंत्रित केलं गेलं नाणेफेक जिंकून कोणा संघाने प्रथमतः फिल्डिंग घेतलेला. आणि हे सलामीचे दोन फलंदाज आपण पाहतो मैदानात स्थिरावले आहेत आता सुरुवात होताना खेळामधून. तर आमचे दोन्ही पंच सुद्धा सज्ज झाले आहेत. आपण पाहतोय मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेले ते राय डिंगोरे सर, त्यासोबत आपण महेश तावडे हे दोन पंच या स्पर्धेसाठी खास आपण आमंत्रित केले गेले आहेत. आणि सोपान ज्यांची सुरुवात आता होणार आहे या खेळपट्टीवरून पहिल्यांदा सुरुवातीला गोलंदाज करण्यासाठी, तर पंच आम्हाला इशारा देत आहेत की सामन्याला सुरुवात. आणि पहिल्या षटकाला सुरुवात होताना मात्र पहिले निकडून मार सुरू होत आहे, कॉमेंट्री बॅक साईडकडून मार सुरू करण्यासाठी सज्ज होत आहेत ते गोलंदाज सोपान. तर 30 सर्कल आपण पाहतो पहिल्या पावलाच्या षटकाला सुरुवात. आणि या षटकामधून राईट आर्म विकेट मारा, पहिलाच फुलनेचा चेंडू, मात्र ज्या पद्धतीने चेंडूवर ट्रॅप मध्ये अडकवलं गेलं राकेश यांना चेंडूवर फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू फाईनच्या बाजूने ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूचा टॉप एज लागला थोडासा आणि स्लिप क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये मात्र झेल जाऊन जाते. आणि राकेश पाटील यांचे मात्र पहिल्याच चेंडूवर इनिंगचा अंत होतोय, कारण एक चांगली खेळी करण्याचा प्रयत्न होणार होता असं वाटत होतं की एक चांगली सुरुवात होईल, परंतु तसं काही झालं नाही. आणि दुर्दैवाने मात्र फलंदाज बाद झालेत आपल्या पॅलिंगचा रस्ता पकडताना. तर निश्चितच एक सनसनाटी सुरुवात म्हणायला गेलं, स्वप्नावत सुरुवात म्हटली जागेल ती कोणी संघासाठी, कारण राकेश पाटील सारखा एक उमदा खेळाडू एक टेनिस मधला चमकता सिताराला मात्र शून्यावर बाद केला गेला आहे. आणि त्याच्या जागा घेण्यासाठी येत आहेत ते नवीन फलंदाज सतीश. तर निश्चितच गावदेवी संघाने थोडस का होईना त्यांना एक थोडासा इशारा मिळाला आहे आणि एक चांगला खेळ केला पाहिजे या पुढच्या दोन संघातील या खेळूंनी. राकेश बाजल्यानंतर बघूया सतीश कशा आपल्याला सुरुवात करतायत. आणि पुढचा चेंडू कार्पेन चेंडू मारला गेला मेडॉफ क्षेत्रामध्ये, तिकडे क्षेत्ररक्षक चेंडू थांबवत आहेत. आणि तोपर्यंत मात्र एक संधी होती एक धाव घेण्याची आणि सतीश यांनी वर एक ते आपलं खातं उघडलं, संघाचं खातं उघडलं गेलं. तर निराजनक सुरुवातीनंतर मात्र ही पहिली धाव आपण पाहतो फलकावर लागलेली गावदेवी वाघोटे संघासाठी, एक बाद एक अशी सुरुवात. आणि तर सामना करतील ते नितीन, तर सोपान एक कोणा संघासाठी एक चांगली गोलंदाजी करतायत. आणि षटकामधून आता तिसरा चेंडू, तर थोडस पाहतो आपण कडक उन्हाळ्यात दिवस आहेत आणि तापमान खूप वाढलेलं अशा वेळेस मात्र ही अग्नी परीक्षा खेळाडूंची. आणि या पुढचा चेंडू हा पाली चेंडू मात्र नक्कीच पूल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक, बघूया चेंडू खाली येताना हो मात्र प्रयत्न थोडासा एकदम अवघड म्हणावा लागेल, सोपा झेल मात्र अवघड करून टाकला आणि चेंडू खाली पडला सरळ, झेल सुटला तर असं एक चांगला फायदा मिळाला म्हणा गोलंदाजांना, चांगल्यापैकी यश मिळू शकलं असतं. चॅम्पियन ट्रॉफीला भेट देतात निरंजन चौधरी साहेबांच्या ठिकाणी आगमन होतंय, वेलकम सुस्वागतम निरंजन चौधरी साहेब, हार्दिक हार्दिक स्वागत, नवचैतन्य स्पोर्ट गांधीकडनं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर माननीय चंद्रकांत धांगडा साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांना व्यासपीठावर मी आमंत्रित करतो. माननीय चंद्रकांत धांगडा साहेब वेलकम सुस्वागत हार्दिक स्वागत, थँक्यू डीजे. तर बघूया जीवनाचा किती लाभ मिळतोय फलंदाजांना, पुढचा चेंडू मात्र नक्कीच गॅपचा फायदा घेतला जाला, गेचा चेंडू ऑन द राईज खेळला गेलाय आणि क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करेपर्यंत चेंडू मात्र सीमा पार फरार झाला चौकारासाठी या चार धावा. लगेच आपण पाहतो एक शानदार फटकावला जातो चेंडू आणि चार धावांनी तो संघाची धाव सगळे जाऊन पोहोचते फलकावर, ती आता 7-7 एक बाद 7 पावलेचं हे षटक आहे. आपण पाहतोय 30 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक जे उभे केलेत वर्तुळाकार त्यांना मात्र भेदून चेंडू निघाला होता.
आणि चौकार कव्हर ड्राइव्ह केला होता सर्व सीमा पार. इज अ चॅम्पियन नेट जे फेमस म्हणलं आता चॅम्पियन नेट सर्व्हिसचे प्रोपरायटर निरंजन चौधरी साहेबांचं पुन्हा एकदा शब्द सुंदर मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सर, थँक्यू, थँक्स अ लॉट. नितीन एक चांगला खेळ घेऊ लागले मला वाटतं. नक्कीच पुढच्या चेंडू पुन्हा एकदा गॅप केला जातो. दोन क्षेत्राच्या मधून एक जबरदस्त प्लेसमेंट म्हटला गेल आणि चेंडूचा पाठलाग होताना पुन्हा एकदा चेंडू सीमा पार होतोय तो मिड विकेट वरून सुंदर चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. आणि हा दुसरा चौकार आपण पाहतोय नितीनच्या बॅट मधून मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते त्यामुळेच ती 11 वर. आणि पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा प्रहार केला होता. नक्कीच तिथे पावरप्लेचा फायदा मिळतो. डायरेक्ट चेंडू सीमा रेषे बाहेर निघतो. उत्तुंग षटकार. धन्यवाद. तर पहिल्या तीन चेंडू मध्ये चांगली सुरुवात आपण पाहत होतो कोणा संघासाठी. मात्र पुढचे तीन चेंडूवर जे हमले केले गेले नितीनने लगातार दोन चेंडूवर दोन चौकार त्यानंतर अंतिम चेंडूवर षटका ठोकला आणि तब्बल 17 धावांची लयलूट केली गेली पहिल्या षटकामधून. एक गडी गमवताना वाघोडे संघाने खणखणीत दणदणीत सुरुवात मानवल्या गेल. राकेश पाटील भले बाद झाले असले तरी सगळी सूत्र हाती घेतली होती नितीनने सतीश यांच्या साथीने आणि जोडगोळी मात्र नक्कीच थोडीशी परेशानी देते. खेळाडू कक्ष फक्त खेळाडूंसाठी त्या ठिकाणी प्रेक्षकांनी कृपया थोडं बाजूला व्हायचंय. खेळाडू त्या ठिकाणी उभे आहेत तेव्हा खेळाडू कक्ष दोन्ही खाली करायचे आहेत. प्रेक्षकांना नम्र विनंती असेल आपल्याला इतर मंडप मोकळे आहेत त्या ठिकाणी बसून घ्यायचंय. फक्त खेळाडूच त्या ठिकाणी बसतील. निश्चितच या सूचनेचं पालन केलं पाहिजे प्रेक्षक वर्गाने की दोन आपण समोर पाहतोय लॉगांना आणि लॉगअपच्या बाजूने जे दोन खेळाडू कक्ष उभे केले गेले तिथे फक्त आपले खेळाडू बसतील. एक बॅटिंग करणारा संघ आणि एक फिल्डिंग करणारा संघाचे खेळाडू. या व्यतिरिक्त प्रेक्षकांसाठी का खास प्रेक्षक गृह उभा केले तिथे आपण बसायचं आहे. तर नवीन षटकाला सुरुवात आता आपण पाहतोय समोरच्या बाजूने मार सुरू होतोय अमोलेंचा आणि त्याला सामोर असतील फलंदाज ते सतीश जे राकेश यांच्या जागी आले होते 1 डाऊन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर. आणि बघूया आता कशा प्रकारे आपला खेळ सुरू करतायत कारण मग अशा आल्यानंतर सुरुवातीने एक धाव घेतली होती नंतर आता पुन्हा एकदा त्यांना स्ट्राईक जी येते त्याचा मात्र सुरुवात करण्यासाठी तयार होतील. आणि हा चेंडू थोडासा पाठला करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बराचसा बाहेर पडतो असं पाहून दिशाही नव्हतोय असं पाहून पंच मात्र वाईट घोषित करतायत. आणि अतिरिक्त धावांमध्ये भर पडताना संघाची धावसंख्या सरकती आहे ती 1 गडी बाद 18 अशा या धावसंख्येवर. तर आपल्या प्रेक्षक वर्गासाठी एक नक्कीच आम्ही सूचना सांगू इच्छितो की जो सोमवारचा दिवस असेल या दिवशी ओपन गट असतील अनेक मोठे मोठे चमकते सितारे क्रिकेट विश्वामधले आपल्या पाहायला मिळतील या खेळामधून. आणि त्याच दिवशी आपल्याकडे एक क्रिकेटचे अतिशय जबरदस्त कॉमेंटेटर कुणाल दाते यांचं खास कॉमेंटरी आपल्याला इथे ऐकायला मिळेल ते सोमवारी. कारण आम्हाला सध्या खूप आवडणारे क्रिकेट समालोचक सध्याच्या स्थितीत टेनिस विश्वामध्ये खूप चांगलं क्रिकेट समालोचक असतात. नुकतंच आपण पाहिलं असेल 10 PL जी दुबईमध्ये स्पर्धा झाली त्या स्पर्धेत सुद्धा त्यांनी एक कॉमेंट्री खास केलेली. तर अशा या समालोचकांचं समालोचन आपल्याला पाहायला ऐकायला मिळेल. दरम्यान आपण पाहतोय या षटकातून दुसरं चेंडू आणि सामना करतायत फलंदाज ते नितीन. यावेळेस मात्र बॅकपॉट जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू नीटचा समजला नसावा. चेंडूने मात्र थोडीशी उंची घेतली होती आणि सर्व यष्टीपणे मागे चांगली अशी गोलंदाजी पहिल्या चेंडूवर वाईट पडल्यानंतर नियंत्रण करतायत गोलंदाज. आणि अमोल मात्र एक चांगला बेकी गोलंदाजी करताना पहिले दोन चेंडू संपवल्यात ते या दुसऱ्या षटकामधून. तर धावसंख्या थांबलेली पलकावर आपण पाहतोय 19 धावा 1 गडी बाद. प्रथमतः आपण परशुराम गुंज आणि शिवंजी अलमान संघ आपण कृपया पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहिलं पाहिजे. आपण प्लेइंग लिस्ट घेऊन यायची येथे आपली लगेच भरून आणायची आहे आणि सबमिट करायची. तत्पूर्वीच आपण पाहतोय नुकतंच एक फटकावला जातो चेंडू आणि सहजतेने 1 धाव जमा करताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 2 काही.
तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20/20. एक बाद 20 राखीव जे सुरुवातीला बाद झाले त्यानंतर मात्र पाहतोय दुसऱ्या विकेट साठी एक चांगली भागीदारी होती आणि क्रिकेट मध्ये भागीदारीला खूप महत्वाचं असतं, कारण डाव संख्या जर पुढे न्यायची असेल तर भागीदारी होणं खूप महत्वाचं असतं आणि ही भागीदारी आपण पाहतोय या दोन खेळाडूंमध्ये. पुढचा चेंडू मात्र बॉलर्स बॅटर मारला फटका लागतो सरळ समोरच्या बाजूने पण पाहतोय तो लॉंग ऑफला आणि चेंडूची फेक मात्र उशिरा त्याचा फायदा घेत फलंदाजी लगेच दुसरी धाव पूर्ण केलेली आणि नितीन सात चांगल्यापैकी देते सतीश. अशा प्रकारे दोन धावा जोडल्या गेल्या आणि दोन धावांनीच संघाची धाव सगळं जाऊन पोहोचते ती 22/22. एक बाद 22 धावा 4 षटकांची आपण हे सामने पाहतोय. प्रत्येक संघाला 24 चेंडू खेळायला मिळतील आणि 24 चेंडूमध्ये आपली ही कामगिरी दाखवायची जास्तीत जास्त चांगला खेळ करून इथल्या प्रेक्षकांचं मन जिंकायची आहेत आपल्या संघासाठी एक चांगली भरीव कामगिरी करायची आहे. तर पुढचा चेंडू यावेळेसा सोलोवरचा थोडा पाहिला मगाच्या तुलनेत नक्कीच हा थोडा चेंडू हळूवार टाकला गेला होता आणि एक थोडीशी माइंडचा वापर करतायत गोलंदाज. तर बुद्धीमध्येच हा खेळ म्हटला तो क्रिकेटला आणि जो खेळाडू जितका शांतपणे खेळेल तितका नक्कीच शांतपणे कामगिरी देखील करता येते. तर अशा वीस मात्र हा एक चांगला चेंडूचा उपयोग करून घेतलाय चांगली गोलंदाजी करताना आणि आतापर्यंत पाहिले तर 5 चेंडू संपलेत या दुसऱ्या षटकामधून अमोलींचे. तर यापुढचा आपण पाहतोय पहिल्या फेरीतला एक शेवटचा सामना बाकी राहतोय शिवन जालमान वर्सेस परशुराम गुंज या दोन संघामध्ये एक महामुकाबला असणार आहे या रणसंग्रामामधला पहिल्या फेरीतून. तर अमोल षटकामध्ये दुसरा अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकामधून आणि दोन पावलं पुढे मारला फटका नक्कीच विश्वतक्षकाला चकमा देऊन जातोय आणि सरळ कव्हर ड्राईव्हवरून सीमा रेषे पार होतोय चौकार. तर समाप्ती मात्र या षटकाची झाली चौकाराने. थँक्यू. एक महत्वाची सूचना असेल सर्व कर्णधार, आपण प्लेइंग 11 लिस्ट ज्यावेळेस द्याल त्यावेळेस आपला मोबाईल नंबर सुद्धा द्यायचा आहे. त्या मोबाईल नंबरवर आपल्याला अपडेट युट्यूब लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून दिल्या जातील त्याची नोंद घ्यायची. आपला मोबाईल नंबर सुद्धा त्या प्लेइंग 11 लिस्ट वर द्यायचा आहे. तर निश्चितच आपण पाहतोय खूप चांगल्यापैकी या स्पर्धेचं जे आयोजन केलं गेलं आहे आणि अनेक गोष्टीकडे लक्ष दिलं जात आहे ते 9/74 स्पोर्ट्सच्या आयोजित स्पर्धेमधून. तर नुकतंच आपण पाहिलं 2 षटक जगायचं आपला पहिल्या षटकामध्ये 17 धावांची लयलूट होती एक गडी गमावताना, मात्र दुसऱ्या षटकात पाहिलं आपण तर चांगल्यापैकी त्या तुलनेत मारा झाला अमोलींचा आणि 2 षटकं जेव्हा संपल्यात फलकावर धाव संख्या लागली ती 26 धावा 1 गडी बाद. अजूनही 2 षटकाचा जो खेळ बाकी राहिला आहे गावदेवी वाघोटे संघ कितपर्यंत मजल मारतोय या सामन्यामध्ये ते पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षकांची उत्सुकता लागलेली. आणि अशावेळेस या नवीन षटकाला सुरुवात होते धीरज यांचा मार्स होतोय तिसरा गोलंदाज आपण पाहतोय वापरला जातोय तो कोणी संघासाठी आणि कॉमेंट रेनकडून मारू करतील हे गोलंदाज धीरज, मात्र त्यांना सामोरे असतील त्या अर्थातच सतीश जे खेळतात आपल्या वैयक्तिक खेळमध्ये 1 चौकारच्या मदतीने 8 धावांवर. दुसऱ्या षटकात 9 धावा पहिल्या षटकात 17 धावा अशा एकंदरीत 26 धावा ज्या फलकावर लागल्या होत्या. आणि पुढच्या चेंडूवर थोडासा एक सोपासा झेल म्हणायला गेला दिला गेला तो लॉंग ओव्हर रन तर मात्र इथे नक्कीच दुसऱ्या विकेटचं पतन होतंय आपण पाहतोय. धीरज यांनी पहिल्या चेंडूवर सफलता मिळवली आहे आणि सतीश सारखा फलंदाज मात्र तंबूमध्ये परततोय. तर पहिला फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता सुरुवातीला राकेश पाटील बाद झाले त्यांच्या मागोमाग आपण पाहतोय चांगली भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी होत असताना मात्र हा गडी बाद होतोय आणि 2/27 अशी जी धावसंख्या फलकावर षटकातून पुढचा चेंडू यायचा पुन्हा एकदा मिस टायमिंग थोडासा हवेमध्ये क्षेत्ररक्षक बघूया चेंडू खाली पोहोचतात का आणि ते चेंडू हातातून निसटतोय खाली पडल्यानंतर फलंदाजांनी लगेच संधी साधली लगेच 2 धावा या वेळेस पूर्ण करतायत. नवीन जे फलंदाज आले ते समीर आणि नक्कीच एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतील किंवा करण्याचा प्रयत्न होतोय. तर नितीन एका बाजूला आपली बाजू सांभाळून घेत आहेत एका आघाडीचे वीर चांगल्यापैकी खेळ करतायत
ते मैदानातून आणि संघासाठी जितका धावा जोडला येईल तो घेण्याचा प्रयत्न होतो आहे. तर 2:29 धावा षटकातून पुढचा चेंडू याही सर कार्पेटसाने चेंडू मारला तो अंडर राईट चेंडू खेळला गेला तो मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि तिकडे क्षेत्रक्षक शेपाईने चेंडू अडवत आहेत. परत फलंदाजाला एक धाव घेण्यापासून रोखू शकले नव्हते आणि सहज त्याने एक धाव जी जमा झाली धाव फलकावर. तर संघाची धावसंख्या सरकली फलकावर आतापर्यंत पाहतोय ती 39 धाव आता लागल्यात त्या फलकावर दोन गडी गमवताना. सुरुवातीला आपण पाहतोय गावदेवी वाघोटे संघ जो मैदानात फलंदाजीसाठी आमंत्रित केला कोणा संघाने नाणेफेक जिंकून आणि याचा फायदा घेतला आहे एक चांगला स्कोर उभा करण्याच्या दृष्टीने. तर धीरज षटकामध्ये पुढचा चेंडू या षटकातून चौथा चेंडू म्हणा फुलटा चेंडू आणि क्षेत्रशांजू केवळ सर मारला तो लांबवरून चेंडू सीमा पार होतोय चौकार एक खणखणीत दणदणीत असा फटका मारला गेला पंच आम्हाला इशारा देतात की चौकार गेला आणि या चार धावा वधारल्यात संघासाठी. धन्यवाद मास्टर. तर समीर निकल चौकाने खाता उघडल्यानंतर पुढचा चेंडू फटको लागला पुन्हा एकदा चांगल्यापैकी अंतराई जो चेंडू खेळला गेला तो मिड ऑन क्षेत्रामध्ये आहे आणि तोपर्यंत फिल्डिंग होते तो चेंडूवर एक धाव सहज घेऊन घेतली फलंदाजाने. माझे आईचे पालखीला आई त्यामुळे धाव संख्या जाऊन पोहोचली 35/35. माझे आईचे पालखीला 2:35 धावाच्या धाव फलका लागतात नक्कीच चांगल्यापैकी स्कोर उभा करायचा हा प्रयत्न गावदेवी वाघोटे संघाचा. अंतिम चेंडू यायचा पुन्हा एकदा हवेमधून मारलेला फटका क्षेत्र मागे वन बॉल चेंडू थांबवत आहेत. 26 मात्र फलंदाजी लगेच दोन धावा अगदी सहजतेने पूर्ण केल्यात संघासाठी खूप महत्वपूर्ण अशा दोन धावा जोडल्या गेल्या. तर एक धाव ही सामन्यातील खूप महत्वाची असेल अशा वेळेस षटकाची समाप्ती झालेली 3 षटक जी संपली गेली तर धावपंकावर आपण पाहतोय त्या धावा आतापर्यंत कारण गेल्यात राजेश भूताने आम्हाला पाहतोय या क्रिकेटमधून खूप आज सकाळपासून चांगल्यापैकी काउंट करतायत स्कोरिंग. ते आम्हाला म्हणतात की आता 3 जी षटक संपले आहेत या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37 लागली 37 गावदेवी स्पोर्ट्स संघाची. तर दोन गडी जे बाद झाले आहेत आपण पाहिलं राकेश पाटील जे सुरुवातीला बाद झाले त्यानंतर पाहतो आपण 37 जे बाद झाले आणि नितीन सारखा फलंदाज एका बाजूला एक चांगल्यापैकी खेळ करतोय त्यांना साथ देत आहेत नवीन आलेले फलंदाज समीर. भव्य आयोजनाला साथ खूप महत्वाची असते. अवघ्या 20 ते 22 दिवसांमध्ये महाराष्ट्राला जी देखणी टूर्नामेंट पाहायला मिळते चॅम्पियन ट्रॉफी पाहायला मिळते 2018 कल्पेश ठाकरे वीरेंद्र ठाकरे प्रमोद ठाकरे निखिल भोईर कपिल ठाकरे कुलदीप पाटील विवेक जाधव राकेश ठाकरे सर प्रशांत ठाकरे जयेश ठाकरे महेंद्र ठाकरे सर मनोज ठाकरे गणेश ठाकरे सागर ठाकरे महेश ठाकरे वैभव भोईर कल्पेश पाटील प्रीतम पाटील भूपेश पाटील प्रकाश जाधव दयानंद पाटील महेश गोळे निलेश माळी उमेश कराळे एक जबरदस्त साथ. तर निश्चितच 9 चैतन्य स्पोर्ट्स म्हटलं की त्यांचे हे अनेक पदाधिकारी आपण पाहतोय खूप झटलेले त्या स्पर्धेसाठी आणि त्यामुळे त्याची आपण पाहतोय आज खऱ्या अर्थाने फळ मिळते कारण एक चांगली स्पर्धा या मैदानातून रंगलेली जाते आज पहिल्याच दिवशी. तर नवीन अंतिम षटकाला जी सुरुवात झाली ती पहिला चेंडू डाटने सुरुवात म्हणायला लागेल अशोक यांची अमोल यांची म्हणावं लागेल ज्यांचं या षटकामधून कोट्यातलं अंतिम षटक जे हाताळलं जात आहे आणि या षटकामधला आता दुसरा चेंडू यायचा बराचसा चेंडू बाहेर पडतोय म्हणजे पंच इशारा देतात नो बॉलचा जी खूण केली ते फ्री हिट सुद्धा लागू होते यामुळेच आणि एक अतिरिक्त धाव जोडली गेली संघासाठी त्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचले ते 38 2:38 गावदेवी वाघोटे संघाला एक एक धाव जशी मिळते तशी नक्कीच त्यांच्या त्याचा फायदा मिळू शकतो पुढे या सामन्यामधून. तर पुन्हा एकदा बघूया जो दुसरा चेंडू होता टाकला जातोय पुन्हा एकदा फ्रीडचा जी संधी नो बॉल पडला करणार आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमाप्रमाणे आणि थोडासा शॉट आपल्या चेंडू फलंदाजांना मात्र बीट करून निघतो पत्र पंच वाईड घोषित करतायत या वेळेस आणि पुन्हा एकदा फ्री हिट लागू होते ती कंटिन्यू चालू राहते आहे कारण बराच चेंडू बाहेर दिशाहीन ठरला असं पंचांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे या वाईड रूपानेच एक धाव वधारली गेली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ते 39 2:39 39 लॉस अप टू विकेट. तर अंतिम षटक आपण जे पाहतोय या अंतिम षटकातून नुकतं जो नो बॉल पडला आणि त्यानंतर आता तो नो बॉल चालू असतानाच देखील एक वाईट चेंडू पडतोय म्हणजे कंटिन्यू राहतोय ती नो बॉलची फ्री हिट. तर बघू त्याचा फायदा कसा उजवळ उचलतायत हे फलंदाज आणि फलंदाजचा चेंडू मात्र यायचा फुल टॉस मारला गेला नक्कीच फायदा घेतला चेंडू साइड स्क्रीनच्या बाजूने निघतो तो लॉंग ऑन वरून सीमा पार चौकार
आणि नक्कीच हा फायदा आपण पाहिला फ्रीडचा, सरळ चौकार बसतोय आणि चार धावा वधारला गेल्यात वाघोटे संघासाठी. तर निश्चिताचा सौकाराने 10 चौके जाऊन पोहोचले 43-43 आणि पुढचा चेंडू अगदी आकाशाला गवस निघालणार हा फटका मारला गेला. नक्कीच लवली स्ट्रोक मारला गेला. आणखी एक चेंडू सीमा रेषे बाहेर यावीस म्हणावं लागेल. मग अशी चौकार मारला नुकताच षटकार ठोकला गेलाय आणि या 6 धावा संघाची 10 चौके नेऊन ठेवत आहेत फलकावर ते 49-49. तर निश्चितचा एक जबरदस्त आपण फटकेबाजी पाहतोय ती गावदेवी बागोटे संघासाठी अंतिम स्लॉगर मध्ये आणि 49 धावा फलका लागलाय. तर पुढचा चेंडू यावेळेस आणखी करारी फटका जबाब मिळतो पाहायला मिळतोय. मात्र क्षेत्ररक्षक जे डीपला आहे त्यांनी अतिशय सुंदर जल घेतलाय आणि या फलंदाला मात्र थोडस रोखलं म्हणजे बाद केल्यानंतर सफलता मिळाली म्हणावं लागेल. तर एक झंझावत रोखला गेला प्रत्येक संघासाठी भरी वशी कामगिरी केली हे फलंदाज समीर यांनी केवळ तुफानी पारी खेळी म्हणा गेल. केवळ चार चेंडू खेळले परंतु या चार चेंडूतच तब्बल 15 धावा करून ते बाद झाले आहेत आणि गावदी संघाला एका चांगला डावाला आकार दिला गेलाय. तर तिसरा फलंदाज बाद 49 या धावसंख्येवर बाद होतोय हा तिसरा फलंदाज आणि जात आहेत आता अरविंद एका अनुभवी फलंदाज जे मैदानामध्ये सज्ज होत आहेत. तर आतापर्यंत पाहतोय चार चेंडू संपले तर अजूनही 2 चेंडू दाखवे बाकी आहे आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेत शेवटचा दिवस खूप महत्वाचा असेल सामन्यामधून आपल्याला पाहतो टेनिस विश्वमध्ये. गेल्यात 50 कमजाब वाघोटे संघाच्या. तर आम्ही जे म्हणतो की टेनिस विश्वमध्ये आज खऱ्या अर्थाने गाजवत आहेत असे ओमकार देसाई असू देत, उस्मान पटेल असू देत किंवा खऱ्या अर्थाने क्रिकेटचा एक बादशाह आपण म्हणतोय ते कृष्ण सातपुते किंवा आकाश तारेकर अशा अनेक चमकते सितारे आपल्याला या स्पर्धेत सोमवारच्या दिवशी ते पाहायला मिळतील या मैदानातून. तर क्रिकेटचा रसिकांसाठी खूप मोठे आपण हे खेळाडू पाहू त्यांचा खेळ पाहू आणि हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू कट करण्याचा अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र अंदाज घेऊ शकले होते आणि उसळी घेताना चेंडू सर एस टी पटेमा गेलाय. तर एक चांगली गोलंदाजी आता या षटकातून पाहतो अंतिम टप्प्यामध्ये. अजून एक चेंडूचा खेळ बाकी राहतो या अंतिम षटकामधून. तर धावसंख्या आपण पाहतो एक मजबूत स्थिती जाऊन पोहोचलेला तो गावदेवी वाघोटे संघ. आतापर्यंत धावसंख्या फलकावर जी थांबलेली 50 धावा 3-50 धावा झाल्यात फलकावर आणि या षटकातला अंतिम चेंडू अंतिम षटकामधून यावीस मात्र चेंडू अगदी हलक्या सन्मान खेळला गेलाय. चांगला चेंडूला सन्मान केला गेला आणि त्यामुळेच त्यावर एकच धावा आली फलकावर त्यामुळे वाधार होतोय एक धावेने आणि इथे चार षटकांचा खेळ संपला गेला म्हणजे चार षटकाची इनिंग संपली गेली ते वाघोटे संघाला खेळण्यासाठी. एकत्रित 24 चेंडू म्हणजे जे प्रत्येकी 6 षटकात 6-6 चेंडू 4 षटकामधले ते संपलेले आणि इनिंग संपल्यानंतर आपण पाहतोय फलकावर धावसंख्या एक लागले ते 51 तर 52 धावांचं टार्गेट असेल सामना जिंकण्यासाठी त्या प्रतिस्पर्धी संघाला. तत्व आपल्या डीजे मास्टरने एक संधी असेल now please welcome Shivan Jarman captain and Parshuram Goons. toss ya tikani hotoy doni sangha karnadar be fast now ya puli samna tough match para milnar hai Parshuram Goons versus Shivan Jarman. be fast now captain Parshuram Goons. Shivan Jarman sangha karnadar alila hai
गुंज कॅप्टन नक्कीच नव चैतन्य स्पोर्ट गांधेचं भव्य आयोजन वाडा क्रिकेट असोसिएशनच्या या सीझन मधील सर्वात मोठी ट्रॉफी 1 लाखाची ट्रॉफी आपण पाहतायत यूट्यूब लाइव टेलिकास्टच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राबाहेर जगभरापर्यंत वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून नव चैतन्य स्पोर्ट गांधेचं हे भव्य आयोजन चॅम्पियन ट्रॉफी 2018 आणि टॉससाठी मी आमंत्रित करतोय हायटेक मैदान किरोळीच्या मैदानात आपण क्रिकेटचा महासंग्राम पाहतायत आणि गावचे सरपंच माननीय अल्पेश पाटील साहेब यांना आमंत्रित करतोय प्लीज वेलकम सर माननीय अल्पेश पाटील सर टॉससाठी आमंत्रित करतोय वेलकम सर गुंज कॅप्टन कर्णधार गुण संघ दफी फास्ट आपण घाई करायची आहे टीम मॅनेजर गुंज अलर्ट नाव आपला कर्णधार पाठवून द्यायचं आहे फास्ट गुंज कॅप्टन वॉर्म अप करायचं घाई करायची आहे अपराजी देसले यांच्यासोबत माननीय कल्पेश पाटील साहेब यांच्या हस्ते नाणेफेक होते सरपंच किरवली किरवली हायटेक मैदानामध्ये आपण पाहतायत चॅम्पियन ट्रॉफी 2018 नव चैतन्य स्पोर्ट गांधरे हे भव्य आयोजन वेलकम बोर्ड कॅप्टन टीम कॅप्टन परशुराम गुंज आणि कॅप्टन शिवन जलमान हॅलो तर बिंदीची जोडी आपण पाहताय सलामीचे दोन फलंदाज अमोल आणि नॉन स्ट्रायकरला राजेश मात्र सर्वात सुरुवातीला षटकाला सुरुवात होते राईट अमोल डिग्री मारा पहिला चेंडू राऊंड विकेट मारला गेल तो राकेश यांचा आणि पहिल्या चेंडूवर क्षेत्ररक्षण डोक्यावरून चेंडू मारला होता परंतु तिथं सुरेख क्षेत्ररक्षण देखील झालं आपण पाहतोय आणि त्यावर मात्र दोन धावा सुरुवातीला झाल्यात पहिल्या चेंडूवर आणि खातं संघाचं उघडलं ते वैयक्तिक खातं उघडलं होतं ते अमोल यांनी तर एकंदरीत आपण पाहतोय जे आस्किंग टार्गेट ठेवलं गेलंय सामन्यामध्ये जिंकण्यासाठी जे बरोबर लक्ष असेल ते 52 धावा 52 रन टू विन दिस मॅच आणि त्याचा पाठलाग मात्र करावा लागणार आहे तर ती कोणा संघाला आणि पुढचा चेडू पायात पडत असं पाहून मात्र चेडूवर पूल करण्याचा प्रयत्न तिकडे क्षेत्ररक्षक डी पुरून सुरेख जजमेंट करताना झेल टिपतायत आणि पहिलाच मात्र सफलता मिळते राकेश पाटील यांना एक चांगली गोलंदाजी होत असताना पहिलं यश मिळवून दिलं त्यांनी ते आपल्या टॉस होतोय परशुराम गुंज नक्कीच टॉस जिंकलेला काय स्वीकारशील टॉस जिंकल्यानंतर फील्ड फर्स्ट फिल्डिंग कुठपर्यंत रोखण्या प्रयत्न कमीत कमी धावापर्यंत करणार आहेस 40 धाव नक्कीच 40 पर्यंत रोखण्या टार्गेट दिलाय शिवन जालमान कॅप्टन माझ्यासोबत जोडलेले आहेत ते भाऊ आपण नक्की टॉस हरलेला आहात आपल्याकडे फलंदाजी आली आहे तुमच्याकडे नक्कीच बी हिटर आहे ज्याचं नाव या महाराष्ट्रामध्ये घेतला दीपेश गोलप आणि नक्कीच मनीष एक जबरदस्त फॉर्म मध्ये फलंदाज मारले जात आहेत 40 चा रोखण्याचा टार्गेट दिले चॅलेंज तुला दिलेलं आहे कुठपर्यंत जाणार या 4 षटकांमध्ये आम्ही 50चा टार्गेट आमचा आहे त्याच्या पुढे प्लस झाला तो आमचा प्लस पॉईंट असणार आहे ओके 50 धावांचा टार्गेट करण्याचा प्रयत्न ओके बॅट स्टॉप लाग बोटिंग कॅप्टन टीम बघूया सामन्याकडे जाऊया ओव्हर टू कॉमेंट्री तर निश्चितच पहिला आपण जो फलंदाज आपण पाहतोय अमोल जे बाद झाले त्यांना मात्र समीर यांच्या हाती झेल देण्यास पाप पडत राकेश यांनी आणि चांगली सुरुवात दिली होती मात्र आता नवीन फलंदाज मैदानात येत आहेत ते महेश सरका एक तगडा फलंदाज भुके कशाप्रकारे सामोरे जातील राकेश यांना या षटकामधून 3रा चेंडू हा मात्र चेंडू बघा चेंडू पट्ट्याचा टप्पा पडल्यानंतर थोडस चेंडू घुमत होता थोडासा
बाहेर निघत होता. अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय आणि एक जो अनुभव आहे पाठीशी खूप मोठा असा क्रिकेटचा त्याचा मात्र चांगला उपयोग करत आहेत. चांगली गोली करताना पहिल्या षटकामधून कारण एक चांगलं पाठबळ पाहतोय. 52 धावांचं मोठं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. असं पाठबळ असताना मात्र गोलंदाजा जर किल हुरूप वाढलेले ती चांगली गोली करण्यासाठी सज्ज झाला त्यांना पुढचा चेडो यायचं पुन्हा येतात. तोच टप्पा तीच लय तीच दिशा अतिशय जबरदस्त नियंत्रण मला लागेल गोलंदाजीचं. एक हुकूमत गाजवत आहेत पहिल्या षटकामध्ये पावलाच्या षटकामध्ये. खरं म्हणजे आपण पाहत असतो की फलंदाज मोठे मोठे फटके मारण्यासाठी तयार असतात आणि अशा 20 रन रोखणं ही खूप मोठी जबाबदारी असते गोलंदाजीची आणि तीच मात्र निभावत आहेत इथे राकेश आपल्या या षटकामधून अतिशय जबरदस्त गोलंदाजी करताना. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आहेत आणि षटकामधला तर 5वा चेंडू यायचा. फुलवर टप्प्याचा चेंडू मात्र पुल केला तर फटकावला गेलाय आणि कालपासून चेंडू निघतोय तो अंधराईचा चेंडू खेळा गेला डीप एक्स्ट्रा कवरच्या बाजूने म्हणावं लागेल. चेंडू सीमा पार होतोय आणि हा चौकार मारल्यानंतर महेशने आपलं वैयक्तिक खातं उघडलेलं. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचती आहे ती 10 फलकावर 6 धावा 1 गडी बाद. तर राकेश यांचं एवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण पावलाचाही षटक आहे. अशा 20 मात्र हा पहिला चौकार मारला गेला या षटकामधून 5व्या चेंडूवर आणि त्या षटकामधून अंतिम चेंडूची मुभा आहे. शत्रुक्षक जे 30 यार्ड लावण्याची वर्तुळाकार ते मात्र या षटकातून संप होईल अंतिम चेंडू राखून आणि यायचा थोडा 6व्यामधून चेंडू प्रवास करतोय परंतु शतक चेंडू खाली आणि समीर यांनी हा दुसरा झेल टिपला इथे मात्र दुसरी सफलता देखील मिळते ते राकेश यांना षटक संपवताना. आणि या स्पर्धेला मोलाचं सहकार्य करणारं व्यक्तिमत्व थँक यू डीज मोलाचं सहकार्य या स्पर्धेत त्यांचं लाभलेलं आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2018 नवचैतन्य स्पोर्ट गांध्याचं हे भव्य आयोजन 1 लाखाची ट्रॉफी आणि या ट्रॉफीला वेळात वेळकडे उपस्थित होणारं व्यक्तिमत्व ज्यांचं नेहमीच सहकार्य असतं असे माननीय सरपंच किरिवली अल्पेश उपसरपंच किरिवली माननीय अल्पेश पाटील साहेबांचं यतोजी सन्मान वाडा क्रीडा असू यांचे उपाध्यक्ष आणि गांधरे ग्रामपंचायतचे उपसरपंच माननीय वीरेंद्रजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते होत आहे. सन्मान चिन्ह आणि पुष्पबुके देऊन या ठिकाणी सत्कार होतोय. वेलकम सुस्वागतम उपसरपंच किरिवली माननीय अल्पेशजी पाटील साहेब. वेलकम 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 सुस्वागतम हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम चॅम्पियन ट्रॉफी 2018 थँक यू थँक्स अ लॉट सर होल टू कमेंट्री बॉक्स. तर निश्चितच अनेकांचं खूप मोठं सहकार्य लाभलं या नव चैतन्य स्पोर्ट्सला आणि नक्कीच त्यांचं आम्ही नक्की धन्यवाद देतो इच्छितो. त्यातत्वे आपण पाहतोय थोडस एक प्रेशर असायला धाबा करण्याचं आणि या प्रेशर खालीच मात्र पहिल्या षटकामधून 2 फलंदाज जे बाद झाले आता ते इथे कोणी संघाचं आणि नवीन फलंदाज येत आहेत ते उमेश. तर पहिला षटक जे मार्ग झालं होतं पहिल्या षटकामधून राकेश आणि सुरेख गोलंदाजी आपण पाहिले होते आणि 2 गडी टिपले होते बाद केले होते. तर नवीन षटकाचा सुरुवात आणि मिलिनेचा मारस होता एका आणखी एका अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय राकेश यांच्या थोडीच थोडीशी कामगिरी करणार आहे. आणि या षटकाला सुरुवात होताना पहिलाचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू मात्र याचा चेंडू रिव्हर्स स्वीक करण्याचा प्रयत्न होता की दुधारी तलवार म्हटलं तर लगेच आबादी नाही तो बरबाद असं आम्ही नेहमी म्हणतो. तो अशा प्रकारच्या स्ट्रोकला आणि अशा 20 चेंडू मात्र मिस करून गेले फलंदाजांना. सर युष्टी पाण्या मागे एक चांगली सुरुवात मिलिंद यांची. धावसंख्या फलकावर आपण पाहतो केवळ लागले आतापर्यंत 6 धावा 1 गडी बाद 2 गडी बाद म्हणावं लागेल. समीरने 2 छल घेतले तर राकेश यांनी 2 गडी बाद करताना 2 बाद 6 धावा फलकावर लागले 52 धाव करायच्या सामन्यामधून. आणि या षटकातला मिलिंदचा पुढचा चेंडू यायचा चेंडू बॅटला लागून सर एस टी पाठीमागे शतक त्यांच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय आणि आणखी एक विकेटचं पतन मात्र पाहताना आपण पाहतोय. कोणा संघाचा आणखी एक लडखडती बारी आपण पाहतोय की तिसरा गडी ते बाद झालाय 6 या धावसंख्येवर. तो निश्चितच एक मजबूत अशी कागदा वाटली फलंदाजी मात्र थोडीशी ढेपाळते असं म्हणायला लागेल कोणा संघाची कारण खूप मोठा भलामोठा जे लक्ष ठेवलं गेलंय त्या लक्षाचा पाठला करताना संघाची थोडीशी स्थिती नाजूक होऊन बसलेली कारण पाहतो 3 फलंदाजी बाद झाले आहेत 6 या धावसंख्येवर. आता नवीन फलंदाज येतात रोहन तर एका बाजूला राजेश सारखा फलंदाज एखादी बाजू सांभाळून ठेवतो दुसऱ्या बाजूला मात्र विकेटचं पतन होत आहे
लगातार हे विकेट कुठेतरी रोखल्या पाहिजेत या दृष्टीने विचार व्हायला पाहिजे कोणासंगाकडून, कारण मिलिंद सुद्धा एक चांगली गोली करू लागले आहेत राकेशच्या सोबत, पहिला पण एक चांगल्या पैकी त्यांना साथ देताना या षटकातून मिलिंदचा चौथा तिसरा चेंडू आणि सामना करतील आले नुकते झाले फलंदाज रोहन, ज्यांना आता मात्र खूप आपल्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल राजेशच्या साथीने, एक भागीदारी होणं महत्वाचं असेल सामन्यातून, तर 52 आपल्याला करायचे आहेत तर भागीदारी एक रचावी लागेल आणि पुढचा चेंडू ज्या टप्प्यावर पुन्हा एकदा गोलंदाजी नियंत्रित मार आपण पाहतोय मिलिंद यांचा, त्याच टप्प्यावर पुन्हा एकदा गोलंदाजी ठेवली गेली आहे आणि एक अप्रतिमाशी गोलंदाजी पण पाहतोय, प्रेक्षक वर्ग नक्कीच खुश असेल या स्पर्धेवर, कारण नवचैतन्य स्पोर्ट्सने खूप जी मेहनत घेतलेली त्या मेहनतीला खरोखर चांगली साथ लाभते इथे सर्व जे सहभागी संघ सर्व सहभागी खेळाडू आणि आमचे जे तटस्थ पंच आपण पाहतोय खूप चांगल्या पैकी कामगिरी होते मैदानातून या दिवसामध्ये, खूप तापमान वाढले असताना देखील आपली प्रभावी अशी कामगिरी आणि पुढचा चेंडू यावेळी हत्यार मात्र वापरला होता स्लोवरचा आणि हवा आपण चेंडू सोडून दिला होता, फलंदाजांना पूर्णपणे थोडस गुंगारा देऊन देतो मागे एसटीपण्या मागे, बाकीचं काम यशक्षक चोखरित्या पार पडता येत आणि या षटकापासून अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय मिलिंदची, लगातार मात्र डॉटवर डॉट चेंडू पडत आहेत, चार चेंडू हाताळताना कुठल्याही प्रकारची धाव अजून दिली नाही आणि एक गडी बाद केलाय, तर या गोलंदाने खरोखरच कौतुक करण्यासाठी की कामगिरी ती या दुसऱ्या षटकामध्ये होतीये आणि धावसंख्या सीमित राखली गेली आतापर्यंत ती 3-6 धावा, पुढचा चेंडूवर एक प्रहार केला जो नक्कीच क्षेत्र साइड स्क्रीन वर धळतोय, कारण तिथे राकेश पाडी होते त्यांच्या चेंडू डोक्यावर गेला होता सरळ सीमेरेषेपलीकडे आणि हा षटकार ठरला गेला, तर 6 धावा बऱ्याच उशिराने का होईना वाढतायत संघासाठी, वाढारतीय धावसंख्या ती 12 जाऊन पोहोचलेली आता, 52 धावांचं टार्गेट आहे अजूनही 40 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी, उर्वरित 13 चेंडूवर कारण 13 चेंडूचा खेळ बाकी राहिला, 11 चेंडू संपले गेले तर एकंदरीत 24 चेंडू पैकी आणि राजेशना मात्र अजून स्ट्राईक मिळाले नाही, नॉन स्ट्राईकर आघाडीचे फलंदाज आपली भूमिका पार पाडत आहेत आणि पुढचा चेंडू थोडासा टॉप एज लागतो सर इष्टीपाठी मागे, जे लॉंग शॉर्ट लेगच्या बाजूने षटक त्याच्या हातामध्ये स्थिर होतोय आणि फलंदाज बाद झालेत, तर षटक देखील संपलं गेलंय आपण पाहतोय मिलिंद यांना देखील सफलता आली, तर 2 गडी बाद केलेत इथे मिलिंदने या षटकामधून, पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले राकेश पाडी यांनी, म्हणजे दोन्ही गोलंदाजांना यश आलं प्रत्येकी 2-2 गडी बाद करताना आणि अशा रीतीने 2 षटकाचा जो खेळ संपला गेलाय, तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर कोणा संघाने मजल मारली आतापर्यंत ती 12 धावांपर्यंत, 4 गडी बाद 12 धावा अजूनही पण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ बाकी राहतो, या 12 चेंडू तर 40 धावांची गरज आहे, म्हणजे लक्ष तर खूपच कठीण होऊन बसलेला सामना जिंकण्यासाठी, तरी देखील प्रयत्न केले पाहिजेत ते कोणा संघाने, कारण त्यांच्याकडे अजून आपण पाहतोय मैदानामध्ये 2 फलंदाज आहेत राकेश यांचं मला वाटतं नक्कीच पुढच्या षटकाला सुरुवात होते का पाहायचा, तत्पूर्वी आपण पाहतोय राजेश आणि रोहन हे फटकेबाज फलंदाज मैदानामध्ये आहेत, तर महेश आता जे नवीन फलंदाज आपण पाहतोय एक हॅट हिटर फलंदाज पिन शूटर फलंदाज म्हणले जातात की मिडल ऑर्डर मध्ये खूप चांगल्यापैकी फलंदाजी करत असतात अशा प्रकारचा हा फलंदाज आहे, तर अजूनही सामन्यामध्ये काहीतरी करू शकतात कोणा संघ, 12 चेंडू तर 40 धावांची आवश्यकता आहे अशा वेळेस मात्र राकेश यांच्या हाती चेंडू झोपवला होतोय आणि जे आपल्या कोट्यामधलं हे दुसरं षटक हाताळतील संघासाठी मात्र हे तिसरं षटक, पहिल्या षटकात राकेश यांनी सुंदर एक मारा केला होता 6 धावा देताना मात्र 2 गडी बाद केले होते, त्यांचाच आता कोटा पूर्ण करण्यासाठी हे षटक सुरू होत आहे आणि पहिला चेंडू आखूड डब्याचा चेंडू कार्पेसने मारला गेला तिथे षटक वाईड बीट गेले चेंडू अडवत आहेत आणि चेंडू थेट फेक केली जाते ती गोलंदाजच्या हातामध्ये, तत्पूर्वी मात्र 1 धाव, तर 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 13 वर, मात्र 1-1 धावा करून चालणार आहे, तर आता मात्र खऱ्या अर्थाने मोठे मोठे फटके मारले पाहिजेत, हवाई फायर केली पाहिजे सामन्यामधून, भले सामन्याचं चित्र पुढे काही घडेल हे सांगणं सुद्धा कठीण, परंतु आपले प्रयत्न मात्र सोडून चालणार नाही कोण्या संघाला, प्रतिकार केला पाहिजे सामन्यातून आणि या षटकातून आता पुढचा चेंडू यायचा करारी फटका नक्कीच 2 षटकांमधून निघतोय आणि यायचा चेंडू सरळ सीमा पार करताना चौकार एक लाजबाब चौकार मारावा लागेल, पंचांकडून इशारा येतोय चौकाराचा, धन्यवाद डीजे मास्टर आणि धावसंख्या जाऊन पोहोचले त्यामुळे 17-17 आणि पुढचा चेंडू थोडासा पाहता मात्र स्लोवर चेंडू होता पहिला आणि चेंडू कार्पेसने पुन्हा एकदा मारला गेला तो वाईड मिडल गेटला, तिकडे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चांगल्यापैकी चेंडू अडवतात आणि फेक करतात गोलंदाजच्या हातामध्ये, तत्पूर्वी मात्र 1 धाव महेश यांनी संघासाठी घेतली होती आणि संघाला नेतायत 18 या धावसंख्येवर 4-18 धावा
एकोणीस 52 धावांचं हे आपण टार्गेट पाहतोय की चॅम्पियन ट्रॉफी मध्ये हा सामना जिंकण्यासाठी ते कोणी संघाला आणि आता राजेश यांना जी स्ट्राईक मिळते बघूया त्याचा फायदा घेतात का संघासाठी. पुढचा मात्र फुलटा असा चेंडू मारला गेला आहे आणि मिडविक क्षेत्रामध्ये तैनात असलेले शतशाने चेंडू चांगल्यापैकी कीप केला जातो तोपर्यंत एक धाव जी राजेश यांना मिळते आहे आणि याच एकेरे हवेने संघाची धावसंख्या देखील जाऊन पोहोचली ती 19/19. प्रत्येक गोलंदाज आपण पाहतोय संघासाठी एक भरीव अशी गोलंदाजी करतायत, एक अनुभवी अशी गोलंदाजी करतायत राकेश पाटील. त्यांची कारकीर्द आपण पाहतोय साधारणतः 40 गाठल्यानंतर देखील खूप चांगला क्रिकेट अजून खेळतायत अनेक वर्ष आणि फिटनेस बघा किती तुम्हाला चांगला आहे कारण क्रिकेट खेळामधून फिटनेस खूप महत्वाचा असतो. अशा वीस मात्र इथे बघा शतक चुडू फेक करत होते तोपर्यंत फलंदाज आपल्या क्रीज मध्ये पोहोचू शकले होते ते दुसरी धाव घेताना आणि त्यामुळेच बाद व्हावं लागतंय. ते फलंदाज क्रमांक 5 चे फलंदाज बाद झाले आहेत तर 5 बाद धावसंख्या 20 वर जाऊन स्थिर होते अजूनही 32 धाव म्हणजे सामन्यामध्ये लक्षात खूपच कठीण होऊन बसलेला. अजूनही जर विचारत घेतलं तर 7 चेंडू खेळायचा बाकी राहिला सामन्यातला शेष रा बाकी राहिला आहे या 7 चेंडूमध्ये 32 धाव करायचे सामन्यामधून आणि शक्यता थोडीशी कमी होती आता मैदानात येत आहे समीर सारखा फलंदाज की ज्याने काही वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल सुरुवातीचा काळ कोणी संघासाठी एक आघाडीचे फलंदाज म्हणून कामगिरी करत असायचे आज मात्र त्यांना मिडल ऑर्डर मध्ये 7व्या क्रमांकावर पाठवलं गेलंय आणि 26 आता बघूया जे 7 चेंडू राहिले तर सामन्यातले या 7 चेंडूत 32 धावा होत आहेत का. तर राकेश पाटील आपला कोटा मात्र पूर्ण करण्यासाठी अंतिम चेंडू टाकतील या षटकामध्ये कारण एका गोलंदाला 2 षटक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 3 गोलंदाज वापरायचे आहेत. 26 हे मात्र तिसरं षटक आणि अखूट टप्प्यात चेंडू मागे सरकले चेंडू कट केला गेला पॉईंट क्षेत्रामध्ये आणि सहजतेने मात्र एक धाव घेताना खातं वैयक्तिक उघडलं षटक देखील इथे संपलं गेलं. अशा प्रकारे 3 षटक जी संपली गेली आहेत आणि आपला कोटा पूर्ण केला राकेश पाटील यांनी 2 षटकांचा तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर जे धाव फलकावर लागले ते 7 चकतीने 21 धावा आणि आता मात्र हा सामना खूपच कठीण होऊन बसला कारण आता अजूनही 31 धावा म्हणजे 7 चेंडूवर तर डीजे मास्टरने एक संधी असेल सुमधुर संगीत ऐकवण्याची. धन्यवाद डीजे मास्टर. तर पाहतो आपण उपहाराच्या खेळामध्ये हे चालले सामने आहेत त्यानंतर अजून एक महत्वपूर्ण सामना असणार आहे आजच्या या दिवसातला खूप मोठा सामना आपल्या समोर असायला पुढे तो शिवंजी आलमान वर्सेस परशुराम गुंज या दोन तुल्यबल संघांमध्ये लढत असणार आहे पुढची. मात्र आपण पाहतो या अंतिम षटकाचा जो खेळ बाकी राहिला आहे या सामन्यातला तो आपल्याला पाहायचा आहे. आता उर्वरित 6 चेंडू जे बाकी राहिले आहेत आणि 6 चेंडू तर अक्षयची सुरुवात होते षटकामधला पहिला चेंडू यायचा बॅकवर्ड गेले चेंडू मात्र कट करण्याचा प्रयत्न पॉईंट क्षेत्रामधून चेंडू 2 क्षेत्राच्या मधून गॅप निघतोय आणि चेंडू मात्र थांबवला गेलाय तोपर्यंत एक धाव सहजतेने घेतली समीर यांनी आणि संघाची धावसंख्या नेली त्याचा 22/22 तर 52 धाव करायचे आहेत आणि आता मात्र 22 धाव लागले माझ्याशी अजूनही 30 धावांची गरज आहे ते 5 चेंडूवर 5 चेंडू 30 धावा सामना अगदी खूपच कठीण झालाय परंतु सामन्यातली औपचारिकता आता बाकी राहते असंच म्हणावं लागेल कारण कुठल्याही प्रकारचा प्रतिकार कोणासंघाकडून सध्या होत नाहीये आणि पुढचा चेंडू यावेळेस फटकाला नक्कीच प्रतिकार यावेळेस झाला असं म्हणता येईल कारण चेंडूवर लाफलेला फटका वायडिश मिडकून चेंडू सीमारेषे बाहेर षटकार. निश्चित बघा ठाकूर यांचं हे खूप गाजलेलं गाणं आपण पाहतोय खानिवडी गावासाठी अनेकांना आवडणार हे गाणं डीजे मास्टर पुन्हा पुन्हा लावत आहेत त्यांचं धन्यवाद. तर अक्षय या षटकातून तिसरा चेंडू असेल आता सामन्यातला या अंतिम षटकामधून पुन्हा एकदा बॅकवर्डवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता त्याच्यावेळी चेंडू मिस करून निघले तर बराचसा चेंडू बाहेर पडतो असं पाहून पंच मात्र वाईट घोषित करत आहेत आणि एक अतिरिक्त धावांची भर पडते एक अतिरिक्त चेंडू सुद्धा वाढतोय संघासाठी धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 29/29 चार बाद 29 धावा आणि या षटकातला आपटून टाकला थोडासा पुन्हा एकदा शॉट आपल्या चेंडू तर राजेश चकले ते चेंडू खेळताना मात्र अंदाज घेऊ शकले ते चेंडूचा आणि चेंडू सरळ एसटी पडल्या मागे गेलाय तो निर्धावपणे. अशा प्रकारे 3 चेंडू संपले या षटकामधले अजूनही 3 चेंडू जखडे बाकी आहे सामन्यातले शेवटचे काही क्षण आहेत निर्णय कसे 3 चेंडू असतील आणि या षटकातून अक्षयचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूचा अगदी कुठल्याही प्रकारचा हालचाल करू देत नाही फलंदाजांना मात्र पुन्हा एकदा पंच वाईट घोषित करतायत कारण दिशाहीने चेंडू पडतोय
दिशा भटकते थोडीशी गोलंदाज चूर टाकण्यामध्ये आणि त्यामुळे धाव संख्या संपवली 30-30 अजूनही 22 धाव पाहिजेत सामन्यामध्ये. तर या षटकातला पुढचा चेंडू यायचा बॅट चिकडे घेऊन सरळ पाठीमागे शतक्षकाचे प्रयत्न करते. एक दोन प्रयत्न असफल ठरले, चेंडू अखेर खाली पडला गेला. प्रयत्न चांगल्यापैकी एफर्ट चांगल्यापैकी म्हणावे लागतील चेंडू झेलण्याचे कौतुक करण्यासाठी कामगिरी होते गावदेवी स्पोर्ट्स संघाची. आपण पाहतोय वाघोडे संघाची की राकेश पाडे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा अनेक वर्ष हा खेळ संघ पाहतो आपण की चांगल्यापैकी खेळ अनेक वेळा करत असतात आणि आज सुद्धा याच पहिल्या सामन्यामधून त्यांची खूपच जबरदस्त कामगिरी होती आहे. ती या सामन्यातली कोणासारखा एक मात्तब्बर संघाला त्यांनी अगदी पूर्णपणे बॅकफुट पाठवलं होतं या सामन्यातून आणि सामना जिंकण्याच्या दृष्टीने मात्र त्यांची पावलं पडत आहेत कारण शेवटचे काही चेंडू बाकी आहेत सामना संपवण्यासाठी. अशा वेळेस गोलंदाज आपली अपचयता बाकी ठेवलेली ती पुढची चेंडू टाकून सामना संपवायचा. तर अक्षय षटकामधून पुढचा चेंडू हा मात्र एसट्या उद्ध्वस्त केलं गेलं नक्कीच फर्निचर बिघडलं गेलंय आणि हा आणखी एक गडी इथे बाजूला संघाचा. तर 5 चेंडू संपलेत. निश्चितच अंतिम चेंडू अखेर बाकी राहिला यशच्या सामन्यातला आणि मात्र यशच्या आणखी एक उद्ध्वस्त होती. यावेळी लेग स्विंग घेऊन जातोय लगातार 2 चेंडूवर 2 अशा प्रकारचे फलंदाज बाद केले गेलेत आणि जबरदस्त